नाशिक शहरातील सराईत सोनसाखळी चोराला गुन्हे शाखा युनिट 1 ने अटक केलंय. सदर गुन्हेगार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे एक पिस्टल मिळून आली आहे. सराईत संशयित गुन्हेगार महेश जाधव व त्याचा साथीदार एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पोलिसांना दिसला. त्यानुसार पोलिसांनी आपल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार सापळा रचून सदर गुन्हेगारास अटक केली. महेश जाधव रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. महेश जाधव लाखलगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, विशाल काठे, विशाल देवरे, आप्पा पानवर यांनी महेश चंदू जाधव वयवर्ष 24 राहणार शिर्डी पंपिंग नाशिक रोड, भारत उर्फ सोनू मनोहर चावरे वयवर्ष 31 राहणार लाखलगाव तालुका जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडे एक गावठी पद्धतीचे पिस्तूल 500 व एक चाकू मिळून आला. या संदर्भात अधिक माहिती युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांनी दिली. युनिट 1 पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्यावर 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित गुन्हेगारांनी 13 सोनसाखळीचे गुन्हे केले असून पोलिसांनी ते उघड केलेत. संशयितांकडून पोलिसांनी 190 ग्रॅम 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलाय. मुख्तार शेख यांना बातमी मिळाली की चेसिंग करणारा सराईत गुन्हेगार महेश जाधव हा आडगाव परिसरात येत आहे. त्यावर गुन्हे शाखा युनिटचे अधिकारी अंमलदार यांनी दिनांक 30-11 रोजी सापळा रचून सराईत गुन्हेगार महेश जाधव व त्याच्यासोबत असणारा त्याचा साथीदार सोनू सावरे यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या जागेवर रंगझडती घेतली असता सोनू सावरे याच्या ताब्यात एक देशी पिस्तूल व 5 राऊंड मिळून आले व महेश जाधव याच्या ताब्यात एक चॉपर मिळून आला. त्यावर तात्काळ आडगाव पोलिसांनी येथे भारतीय हत्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर दोन्ही आरोपींकडे आयुक्ताला बिल चेन सेटिंगच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता आरोपी महेश जाधव याने चेन सेटिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याने सोनू चावरे या दिल्याची कबुली दिली. त्यावर दोन्ही आरोपींकडून अद्यापपर्यंत आयुक्ताला 13 चेन सेटिंगचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत व 190 ग्रॅम सोनेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींकडून आणखी चेन सेटिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत व मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक साहेब व मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर बच्चाव साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 अधिकारी एपीआय तोडकर, PSI श्रीमंत, मुख्तार शेख, पोलीस हवालदार वाघमारे, विशाल काठे, विशाल देवडे, पानवळ यांनी केलेली आहे. मी याद्वारे नाशिक आयुक्तातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की नाशिक आयुक्तालयामध्ये जे काही मालमत्तेचे गुन्हे घडलेले असतात त्यांचा जे गुन्हे करणारे जे आरोपी आहे त्यांचा गुन्हे शाखेतर्फे मागोवा घेत असतो आणि या आरोपींना गुन्हे शाखेतर्फे मी आज कधी ना कधी अटक करणारच.